अच्छा, चिल्ड्रन्स डे निमित्त आम्ही सेलिब्रिटी अँकर म्हणून बाल कलाकार निशांत भावसार याला आमच्या स्टुडिओत बोलवलंय. अवघ्या 12 वर्षांच्या निशांतनं वयाच्या 9व्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली. अगदी गणेशोत्सवातल्या कार्यक्रमांपासून त्यानं अभिनयाला सुरुवात केली. चिंटू पार्ट 2 या सिनेमांमधून त्यानं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. याबरोबरच माधुरी दीक्षित, विश्वनाथन आनंद अशा दिग्गजांबरोबर त्यानं जाहिरातीही केल्या आहेत. आणि आता त्याच्या दिलीप प्रभावळकरांची प्रमुख भूमिका असलेला विटी दांडू हा त्याचा सिनेमा आपल्या भेटीला येतोय. आपण निशांत आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. निशांत, झी 24च्या स्टुडिओमध्ये तुझं खूप खूप स्वागत आणि हॅपी चिल्ड्रन्स डे. थँक्यू. आपण निशांत बाबत बोलणारच आहोत, त्याच्याशी बोलणार आहोत, तो आपल्याला काही बातम्याही सांगणार आहे. याच विषयी आपण निशांतशी बोलूया. निशांत, तू मोबाईल सॅव्ही आहेस का आणि कोणकोणत्या गेम्सवर खेळतो किंवा कोणकोणत्या ॲप्स तू पाहतोस मोबाईलवर? माझ्या मोबाईलमध्ये जास्त करून गेम्स आणि ॲप्सच आहेत. आता मी आता हा जो नवीन ऍप आला आहे तो मी आता डाउनलोड करून बघेल. गुड. आणि मला तो चांगलाच वाटतोय कारण तो अभ्यासी विषय आहे. बरोबर, नक्की नक्की. आणखीन काही तुझ्याशी बोलायचं आहे? 8 वर्षांचं वय म्हणजे खेळण्या बागडण्याचं वय. मात्र NRI असलेल्या 8 वर्षांचा मुलगा एका कंपनीचा CEO झालाय. आणि आता हाच CEO सायबर सिक्युरिटी बाबत जगभरात व्याख्यान देत जनजागृती करणार आहे. Let me tell you a little bit about myself. Who am I? I am Ruben Abhishek Paul, but my friends call me Rapstar. हा आवाज तुम्हाला कुणाएका लहान मुलाचा वाटेल. खरं तर हा आहे लहान मुलगाच, मात्र हा चिमुकला आहे बड्या बड्यांचा उस्ताद. नाव आहे रुबिन अभिषेक पॉल. अगदी कमी वयातच म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी तो कम्प्युटरचा जगातला जिनियस बनलाय. इतकंच नाही तर एका कंपनीचा CEO होण्याचा मानही त्याला लाभलाय. अद्भुत प्रतिभेचा धनी असलेला रुबिन पॉल दिल्लीत सायबर सिक्युरिटी या विषयावर व्याख्यान देण्यासाठी येतोय, जिथे तो सायबर सिक्युरिटी बाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबतच याबाबत एक डेमोही देणार आहे. दिल्लीत आयोजित 4th ग्राउंड झिरो समिट हे एक असं संमेलन असेल जिथं हा 8 वर्षाचा जिनियस सायबर सुरक्षेबाबत तज्ज्ञ म्हणून भाषण देईल. First, because it's an unsafe world out there. We used to live in a world that was physically insecure with wars that were fought with bombs such as the fat boy. But today is equally insecure, or even more, because somebody with a fat finger could trigger a bomb even more deadly than the fat boy. रुबिनचे वडील मानो पॉल हे ओडिशाचे रहिवासी आहेत, जे 2000 साली अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांनी तिथं आपल्या लेकाला ऑब्जेक्टिव्ह सी कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवली. आता रुबिन केवळ ॲपलच्या iOS प्रोग्रामिंगसाठी स्विफ्ट प्रोग्रामिंग शिकतोय असं नाही, तर स्वतः आपला गेम प्रोजेक्ट डिझाईनही करतोय. 8 वर्षाचा रुबिन पॉल अमेरिकेत स्वतःची गेम डेव्हलपमेंट कंपनीही चालवतोय. तुम्ही ऐकून थक्क व्हाल की कंपनीत रुबिनचे पार्टनर दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द त्याचे वडील आहेत. प्रूफेड गेमच्या नावाची रुबिनची वेबसाईट आहे, त्यावर रुबिनच्या नावापुढं CEO, लीड डिझायनर आणि डेव्हलपर असं पद नमूद करण्यात आलंय. तर वडिलांच्या नावापुढे पार्टनर, आर्किटेक्ट आणि डेव्हलपर असं लिहिण्यात आलंय. रुबिननं याच वर्षी ह्युस्टन सिक्युरिटी कॉन्फरन्समध्येही व्याख्यान दिलं, त्याचंही कौतुक झालं. आता या 8 वर्षाच्या जिनियसला ऐकण्यासाठी भारतही सज्ज आहे. त्यामुळे रुबिनच्या प्रतिभेला सलाम करताना छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हटण्यास वावग ठरू नये. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. निशांत, आपण पाहिलेले रुबिन 8व्या वर्षीत CEO झालेला आहे. तुला यापुढे काय करायचं आहे, कोणत्या म्हणजे कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे? मला ऍक्टिंगमध्येच करिअर करायचं आहे, नाहीतर जर म्हणजे दॅट इज डिपेंडेंट ऑन लक, सो ऍक्टिंग नाहीतर मग फुटबॉल. बरं, तू 9व्या वर्षापासून ऍक्टिंगला सुरुवात केलेली आहे, बऱ्याच ॲड्स केलेल्या आहेत, माधुरी दीक्षित बरोबर काम केलंय, विश्वनाथन आनंद बरोबर केलंय, कसा होता तो एक्सपिरियन्स? विश्वनाथन आनंद बरोबर काम करताना मला खूप नंतर ते पण माझ्याशी बोलले, मी बोललो. नक्की. आणि माधुरी दीक्षित? माधुरी दीक्षित बरोबर खूप म्हणजे खूप खूप मजा आली. ते तर माझ्याशी मराठीत बोललेले. दोनदा ऍड केले मी त्यांच्याबरोबर आणि दुसऱ्या टाइम मला वाटलं की ते मला ओळखणार नाहीत वगैरे, म्हणजे नंतर त्यांनीच मला ओळखलं. बरं, नक्की. आपण आणखीन गप्पा मारणार आहोत कारण विटी दांडू हा तुझा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्याविषयी जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. निशांत, विटी दांडू हा तुझा सिनेमा येतो आहे, दिलीप प्रभावळकर यांच्यासारख्या एका दिग्गज अभिनेत्याबरोबर तुला काम करायला मिळालेलं आहे, कसा होता हा एक्सपिरियन्स? खूप मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना. त्यांनी मला एकदम कम्फर्टेबल फील केलं आणि मग आम्ही खूप काय काय बोललो. मग एक सीन होता
की दिलीप काका मला पाण्यात फेकतात आणि तर मी माझा डायलॉग चुकून चुकला मी चुकून वाचवा वाचवा ओरडलो तर दिलीप काका त्यांच्या रोलमध्ये होते तर अख्ख्या बॅक कॅमेरा वाटलं की मी खरा खरा डुबतोय तुम्ही फक्त 2 फूट पाण्यात उभा होतो. अच्छा बरं मला सांग आणखीन यासारख्या आणखीन काही गमती जमती शूटिंग करताना आल्या अनुभवला? हा गाण्याच्या वेळेस काय झालं माझं जे सॉन्ग आहे गोविंदा तर त्याच्या वेळेस आम्हाला बिना चपल्यांचं पळायचं होतं तर मी कधी पळलो नव्हतो बिना चपल्यांचं तर म्हणजे 2 दिवस आम्ही लागोपाठ पळत पळत होतो माझे पाय खूप खूप दुखत होते नुसत्या छिरा छिरा पडलेल्या. बरं या गाण्यावरून आम्हाला एक असं आठवलेलं आहे की तू हनी सिंगचा खूप फॅन आहेस एखादं हनी सिंगचं गाणं आम्हाला ऐकवशील? हो चालेल होऊन जाऊ दे मग. इसे कहते हे पॉप हे पॉप इसे कहते हे पॉप हे पॉप इसे कहते हे चेक दुबास शुरू किया मैंने एज अ म्यूजिक डायरेक्टर आज मेरे यार दोस्त बड़े बड़े एक्टर वैसे बॉलीवुड में आती रोज पिक्चर है बट सुपरहिट पिक्चर का यो एक्स फैक्टर है मैं नहीं कहता वो खुद यही मानते कोयले की खान में हीरे को पहचानते मिडिल क्लास बॉय आज सुपर स्टार है चार्टर में घूमने को 4 बड़ी कार है इसे कहते हे पॉप हे पॉप इसे कहते हे पॉप हे पॉप. गुड बरं विटी दांडूबद्दल तुझा जो सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे त्याबद्दल जाता जाता काय सांगशील प्रेक्षकांना त्यांनी का पाहावा हा सिनेमा? मी त्यांना सांगेल की प्लीज तुम्ही हा मूवी पहा खूप मेहनत घेतली या मूवीवर आणि हा मूवी स्वातंत्र्यावर डिपेंडेड आहे तुम्हाला खूप आवडेल खूप. नक्कीच निशांत इथे आलास चिल्ड्रन्स डे निमित्त तू आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि तुझ्या पुढच्या सिनेमासाठी आणि पुढच्या करिअरसाठी Zee24Tas कडून भरपूर शुभेच्छा. थँक्यू. Zee24Tas रहा एक पाऊल पुढे.